टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज सायन्स. वेलकम चिल्ड्रेन, टुडे वी विल स्टार्ट अवर एन्व्हायरमेंटल स्टडीज सेशन विथ अ वंडरफुल लेसन अवर एन्व्हायरमेंट. कॅन यू टेल, सांगा पाहू. लुक एट द पिक्चर्स अलॉंग साईड. यू कॅन इझिली नेम ऑल दीज थिंग्स. वॉट मटेरियल्स आर दे मेड फ्रॉम? वेअर डू वी फाईंड दीज मटेरियल्स? वॉट आर द युजेस ऑफ दीज थिंग्स? या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थांपासून बनवलेले आहेत, ते कोठे सापडतात, या वस्तूंचे उपयोग सांगा. बॅट आहे, माठ आहे, कप आहे आणि धाग्या आहे. बॅट लाकडापासून बनवलेली आहे, माठ मातीपासून बनवलेला आहे आणि कप क्ले मातीपासून बनवलेला आहे, धागे कापसापासून बनवलेले आहेत आणि या वस्तू आपल्या परिसरातूनच मिळतात. यू कॅन नेम दीज थिंग्स टू. वेअर डू वी फाइंड देम? व्हाट आर दे यूज फॉर? या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात, या वस्तूंचा उपयोग सांगा. केळी, मका आणि आवळा आहेत. या वस्तूंचा उपयोग खाण्यासाठी होतो आणि या वस्तूसुद्धा आपल्या परिसरातूनच मिळतात. टेक अ लुक अराउंड. अवतीभोवती नजर टाकूया. देअर आर मेनी थिंग्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. दे फॉर्म अवर एन्व्हायरमेंट. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. देअर आर स्टोन्स अँड रॉक्स अँड सॉइल. त्यात माती, दगड, धोंडे आहेत. देअर आर रिवर्स अँड स्ट्रीम्स अँड लेक्स. नद्या, नाले आणि तळी आहेत. देअर आर एअर. हवा आहे. देअर आर हिल्स अँड माउंटेन्स. डोंगर आणि टेकड्या आहेत. देअर आर जंगल्स. जंगलेही आहेत. देअर आर फील्ड्स अँड हाऊसेस. घरे आणि रस्तेही आहेत. अँड रोड्स अँड अल्सो बॅरन लँड्स. रस्तेही आहेत, उजाड माळरानेही आहेत. वी अल्सो सी मेनी डिफरंट एनिमल्स अराउंड अस. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. डिफरंट टाईप्स ऑफ ट्रीज अँड बुशेस अँड क्लाइंबर्स मेक अवर एन्व्हायरमेंटल ब्युटिफुल. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. वी टू आर अ पार्ट ऑफ दीज एन्व्हायरमेंट. आपणही या परिसराचाच एक भाग आहोत. थँक्यू.